नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी वेगळ्या चवीचा पेपर गार्लिक फ्युजन राईस. रेसिपी बघण्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. यासाठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. 1 मोठा चमचा बटर. बटर पूर्णपणे विरघळू देऊया. यात बारीक चिरलेल्या 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालूया. मी लाल, पिवळे आणि हिरव्या सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. लाल आणि पिवळी सिमला मिर्च साधारण अर्धी अर्धी घेतली आहे आणि 1 हिरवी सिमला मिरची घातली आहे. हलकसं परतून घेऊया. आता यामध्ये 1/2 कप स्वीट कॉर्न घालूया. परत थोडंसं वर खाली करून घेऊया. आता यामध्ये कापलेली कोथिंबीर आणि फ्रेश इटालियन बेझिल घालूया. मी साधारण 1/2 कप घातली आहे. इटालियन बेझिलचे हातानेच तुकडे करून घ्या, बारीक कापायची गरज नाही. हलकसं सॉटे करून घेऊया. 1/2 चमचा मीठ घालूया. आता यामध्ये 1/2 कप बासमती तांदूळ घालूया. हा मी 4 ते 5 वेळा स्वच्छ धुतलेला आहे आणि पाणी काढून 20 ते 25 मिनिटं बाजूला ठेवलं आहे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 1/2 लहान चमचा इटालियन सीझनिंग घालूया. छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण या राईसमध्ये थोडे वेगळे इन्ग्रेडियंट्स वापरले, त्यामुळे ह्याची चव अगदी वेगळी लागते. यात 3.5 कप पाणी घालूया. वर खाली करून घेऊया. या स्टेजला मीठ चेक करून घ्या आणि तुमच्या चवीप्रमाणे ऍडजस्ट करून घ्या. आता यावर झाकण ठेवून याला 90% शिजवूया. म्हणजे भाताचं चीज शिजलेलं असतं पण त्याला एक फर्मनेस असतो. आपला भात छान मोकळा मोकळा शिजला आहे. बर्नरची फ्लेम बंद करूया आणि हलकासा वर खाली करून घेऊया. बघू शकता आपल्या भाताची शीतं किती छान मोकळी मोकळी झाली आहे. आता यावर ड्राय इटालियन बेझिल आणि इटालियन सीझनिंग थोडंसं टाकून घेऊया. वरून टाकलं की याची चव अगदी खुलून येते. हलक्या हाताने वर खाली करूया. तर आपला पेपर गार्लिक फ्युजन राईस रेडी आहे. याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. तुम्ही हा अगदी वेगळ्या चवीचा आणि अतिशय चविष्ट राईस नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.